बहुत दिया अंपायर ने, शायद दिक्कत नजर आई उनको गेंदबाजी में। असणार आहे बॅट्समॅनसाठी। और स्पिरिट का फायदा उठा रहे ये अर्शद, बड़ा शॉट आना चाहिए था, फ्री हिट थी, लेकिन 2 ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। शॉट बोर्ड में बढ़ा 3 रन। अगली गेंद राहुल की, भरने वाली टीम की ओर से। दोनों ही टीम ने अपने दो दो मैचेस खेले हैं और जीतकर यहां पर पहुंचे हैं। आउट की अपील, लेकिन अंपायर का कोई इशारा नहीं। थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, लेकिन उतना सा फायदा न उठा पाए बल्लेबाज हर्षद। फिर से एक बार नो बॉल, प्रो गेंदबाजी शायद। अंपायर काफी अनुभवी अंपायर है, एसोसिएशन के अंपायर है। बहुत सारे मैचेस में अंपायरिंग की है, लगातार ये दूसरा नो बॉल इस ओवर का। आनंद लोंडे कॉमेंट्री बॉक्स से संपर्क साधा। हॅलो हॅलो, पंच चला खेळ उरकून घ्यायचा आहे, सुरुवात करायची, किप फास्ट गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज। वाईट चेंडू या ठिकाणी पंच कळवत आहेत, पंच आमच्याकडून बार बार बच गए गुलाब, त्या छोडू दे अपना सुगंध इस मैदान में गुलाब। यावेळी साडेबा बॅटने फुटचा खेळ आहे डीप स्पिअर ला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फिल्ड करेपर्यंत मात्र एक सिंगल पाहायला मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे। सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय, पहिले षटक मात्र प्रगतीवरती आहे। पुढचा चेंडू यावेळेस देखील बॅकफुट वरती जात फटका खेळ आहे, या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, चेंडू फिल्ड करेपर्यंत पाहायला मिळतीये, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे। 8 धावा धावफलकावरती, तर समीकरण बदललंय, 8 धाव धावफलकावरती लागल्यात, धाव संख्या झाली 8, कोण कोणाला दाखवणार काचा घाट। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे, पुढचा चेंडू गुलाब साठी, यावेळेस फटका सुरे काय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ, वन बाउन्स इन टू द रोप, सीमा पार, दमदार चौकार, 4 धावा। आणि या 4 च्या मदतीने धावफलक सर्किल पुढे, दुहेरी अंक घेईल, 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती भगवानराव भरणे प्रतिष्ठान हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। वा गुलक चाबला, चेंडूला फेकून दिलंय सरळ, लॉंग ऑन, सी मारे का बार, षटकार, 6 धावा। अठरा धावा धावफलकावरती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती।
गोलंदाजच नाव कळवायचंय. पहिला चेंडू स्विच हिट चा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दादा सगळ्यांना घेणार का आवाज येतो? अभि यावेळेस फटका क्रॉस बॅटल खेळ आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चेंडू फिल्ड पर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एक सिंगल आरामात प्राप्त होईल का? सिंगलच्या मदतीनं धावफलक जाईल पुढे 19 धावा धावफलकावरती. दुसरे षटक प्रगतीवर चालू आहे. दुसऱ्या षटकांच्या मध्यंतरी अर्थात तिसऱ्या चेंडूला सुरुवात होईल. हो यावेळेस पायावरती चेंडू टाकलेला. मिस फील्ड, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हो यावेळी देखील दुसरा क्षेत्ररक्षक देखील फंबल झालाय. हो आणि यावेळेस 2 धावा पळून पूर्ण होत्या. त्या 2 धावीने धावफलक जाईल पुढे. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरी 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू गुलाब साठी. गुलाब की बॅट तळपेल का? आक्रमण पाहायला मिळेल का? यावेळेस धावून दिले. पंच कळवत आहेत जितू सर. यस वाईट चेंडू आहे या ठिकाणी कळवले पंचांनी. पुढचा चेंडू गुलाब साठी. वा यावेळेस गुलाबचा ब्रँडेड स्ट्रोक. गुलाब ट्रेडमार्क आज जाईल सर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेला. आग लावत शानदार षटकार साधावा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील एक आणि महत्वाचा निर्णायक चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. गुलाबची बॅट तळपायला लागलीय. पंच फास्ट खेळवायचे कृपया. पुढचा चेंडू यावेळेस आणखीन एक कुशोक बाळ उठाकर खेळा शॉट. महेंद्र ठाकरे लेकिन कवी यावेळेस आणखीन एक बंगाली रसगुल्ला. कोल्हापुरी तडका लांबलेच एक तडका षटकार साधावा. एक अभी भरने गेंदबाजी कर रहा है तो दूसरा अभी भरने यहाँ पे स्टेट बोर्ड संभाल रहा है. तो से अपना काम इतनी शिद्दत से क्या है वैसे बिना तक नहीं. अभी भरने चेंज शॉट खेलने का प्रयास लेकिन अच्छी गेंदबाजी अच्छी भाव से अभी की का लेके आए हैं हरावंत विकेट की जरूरत. अगर बड़ा स्कोर करना है तो अकेली टीम के लिए बड़े पक्के लगाने पड़ेंगे. हर्षद और गुलाब थोड़ी भूमि डाली और उसका फायदा उठाया. हर्षद ने भूल जाएंगे सीमा पार 6 रन के लिए.
की बदौलत स्कोर में बढ़ा, स्कोर जाके पहुंच चुका है 40 पर। अच्छा टाइम की पाबंदी लगाइए, कोई मीटिंग ज्यादा ना ले, वन के ने उनको अच्छा बॅकफुट वरती चाकपट पाकेला आहे डीप पॉइंट ला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, चेंडू फिल्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे, 41 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी, ओ काय सुरेख चेंडू टाकलाय, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि थोडासा बाहेर चेंडू निघला, यावेळेस गती चेंडूची थोडीशी कमी केली होती, ओळखलं होतं गोलंदाजाने, गुलाब मात्र मोठा फटका खेळणार आहे, गोलंदाजीचं कौशल्य दाखवणं खरं तर हे गोलंदाजाचं काम आहे। पुढचा चेंडू यावेळेस देखील आगे आकर खेलने की कोशिश, लेकिन अच्छी गेंदबाजी सलमान की। फटका खेलना चाहते थे लेकिन गेंद थोड़ी नीचे रही, कर देते लगातार 3 गेंदे डॉट डाली है, अच्छी गेंदबाजी अच्छी वापसी बनने वाली टीम की। अच्छा गेंदबाजी खराब फील्डिंग, 1 ही रन होना चाहिए था लेकिन 2 रन, फिर से नजर बनाए रखना होगा। ओवर की समाप्ति इस 43 कोई ओवर के पश्चात विकेट नहीं गया, विकेट की जरूरत होगी, विकेट की तलाश होगी भरने वाली टीम को। 4th ओवर लेके कप्तान किसके हाथ में गेम सौंप देंगे, क्या है महेंद्र। अब तक दोनों सलामी के बल्लेबाज जुटे हुए हैं भरने का सामना करने के लिए, को धकेल दिया और ये 1 ही रन मिलेगा। उसे थोड़ा शांत खेल रहे और गुलाब मुखा उठा रहे फायदे का, देखेंगे आखिरी 2 ओवर बचे हैं। तो 4 रन शायद इनको प्रेक्षक सलाह दे रहे, देने तो कप्तान ने चाहिए लेकिन जो ऑडियंस है वो सलाह दे रहे हैं, वो भी उनको सुन रहा है। कप्तान ने खड़ा करना चाहिए उनको, ऑडियंस खड़ा कर रही है। उठाकर खेला शॉट दोनों फील्डर के बीच में से 4 रन, बहुत ही अच्छा शॉट, गुलाब इस मैदान में महक रहा है, गुलाब अपना सुगंध छोड़ रहा है, अच्छी बैटिंग।
बॉल पर दो चौके लगाए और तीसरी गेंद पर वापसी की महेंद्र ने। कैच से गेंदबाजी त्यावेळेस आपण पाहतोय दोन धावा प्राप्त झाल्या, त्या दोन धावीने धावफलक थोडासा पुढे सरकेल, धावफलक आकार घेईल। चोपन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पुढचा चेंडू यावेळेस देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटल स्ट्रोक खेळ आहे, त्या ठिकाणी अलॉग द कार्पेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय। चेंडू फिल्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय आणि यावेळेस देखील एक आक्रमक फलंदाज यावेळेस बाद होईल। एक वापस आणा पडेगा हर्षद को। हर्षद चोपन्न रन झाले, चोपन्न सर हर्षद चार रन की समाप्ती। अकोले संघाचा स्कोर आहे 54। हे भाई एक काढून एक रन रन काढले काय काढलेच नाही, तो डायरेक्ट खाली झाला लागे बॉल नाही सिंगल उडाले तेव्हा थोडा नाही पाहिलाच रन झाला तो दुसरा झालाय का 55 रन 55 55 धावफलकावरती आपण पाहतोय आणि शेवटचे सहा आणि महत्वाचे निर्णायक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। पंच विनंती आहे कृपया स्पीड अप करून घ्यायचा आहे, अजून एक मॅच बाकी आहे। 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। गुलाब स्ट्राइक ला आपण पाहतोय, गुलाब नॉन स्ट्राइक ला प्रवीण गोलंदाजी मार्क वरती हनुमंत पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय। स्ट्राइक ला असेल तो गुलाब, पहिला चेंडू हनुमंतचा यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली यावेळेस चुकला झेल आणि यावेळेस मात्र धक्का लागतोय तो अकोल्याच्या संघाला। गुलाबच्या स्वरूपात दुसरा गुलाब देखील बाद होतोय। चला नवीन फलंदाज फास्ट जायचंय थोडस, चला अजून आणखीन एक मॅच बाकी आहे, आजच्या दिवसातील शेवटचा सामना बाकी आहे। या सामन्यातील विनर मात्र गलनवाडी संघ वाट बघते, या सामन्यातील कोणता विनर आमच्या सोबत खेळायला येईल, कारण आजच्या दिवसातील शेवटचं षटक चालू आहे। पाचवं चार षटकाच्या संपूर्ण संघाची धावसंख्या झालेली होती 55, धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 55 धावा झालेल्या आहेत। गलनवाडी संघ देखील वाट बघतोय कोणता संघ आमच्या सोबत बॅट्समॅन निखिल
आधी तुमच्या पुढचा चेंडू यावेळेस टॅप केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय दुसऱ्या धावेसाठी, घरट सोडलंय आणि पाहता पाहता दोन धावा देखील पूर्ण होत आहे. त्या दोन धावीने धावफलक जाईल पुढे. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हनुमंत. बॅट्समन कोण आहे? निखिल. हनुमंत निखिल आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटल स्ट्रोक मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. चेंडू फिल्ड करेपर्यंत एकच सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 58 धावा धावफलकावर. एखादा मोठा स्ट्रोक आला तर धाव संख्या जी आहे ती लढण्यासारखी होईल, डिफेंड करण्यासारखी होईल. एक स्ट्रोक पाहिजे आणखीन एक. यावेळेस गोलंदाजाने थोडस साइड चेंज केली आणि पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी हनुमंत. यावेळेस फटका क्रॉस बॅटेड अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो थोडासा फंबल मात्र चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडला आणि पाहता पाहता दोन धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. त्या दोन धावीने धावफलक जाईल पुढे. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस निर्धाव चेंडू पंच कळवत आहेत. खूप माग खेळला तो फलंदाज. खर तर मोबाईल असेल, मोबाईलला जर नेटवर्क असेल तर मोबाईल चालतं आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्क असेल तर खेळाडूचा गेम चालतो. कोणती हालचाल होत नाहीये त्या खेळाडूची. पुढचा चेंडू यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक हो झेल सोडलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि तिसऱ्या धावेला धावचित होईल प्रवीण. 62 धावा धावफलकावरती. विजयासाठी 63 धावेची गरज. 63 रन्स टू विन. 63 धावेची गरज असेल ती विजयासाठी भरणेवाडी या संघाला. सामना सुरू करून घ्या. 5 वाजले आहेत. आणखीन एक मॅच बाकी आहे. चला लवकरात लवकर कोणत्याही संघाला जास्त वेळ टीम मीटिंग आलो नाही. चला फलंदाज राहुल. चला राहुल आणि शुभमची जोडी मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अकोले संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. अकोले संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चल भरणेवाडी संघ आपले फलंदाज सलामीचे सलामीवीर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गुलाब. तर स्ट्राईकला असेल तो राहुल, नॉन स्ट्राईकला आहे तो शुभम.
गोलंदाजी मार्क वरती गुलाब, लेट्स प्ले चा इशारा, पंच कळवत आहेत जितू सर. तीच चेंडू आणि 63 धावेची गरज, विजयाचं लक्ष अवघड तितकं सोपं असं आव्हान. सूर्य मात्र थोडासा ढगा आड चाललाय, थोडासा मावळतीला चाललाय. त्यांना विचारा, त्यांना विचारा की ओ लाज चेंडू मात्र पायावरती जाऊन आदळतोय. पहिला चेंडू निर्धाव, थोडस धडपण घेऊन खेळेल का राहुल का फ्री जसा पहिल्या मॅचला खेळा या आधीच्या मॅचला तशी खेळी करेल बघणं गरजेचं आहे. पूर्ण मदार मात्र साऊल राहुलच्या खांद्यावरती असणार आहे, एक आक्रमक खेळाडू म्हणून राहुलकडे बघितलं जात आहे. पुढचा चेंडू गुलाबचा राहुलसाठी, यावेळेस फटका क्रॉस बॅटेड खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती चेंडू फिल्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे, एक धाव धावफलकावरती संघाचं खातं खोललं झालंय, संघाचा श्री गणेशा झालाय. एक धाव धावफलकावरती लागले, दोन चेंडू आणि एक धाव, स्ट्राईकला असेल तर शुभम. पुढचा चेंडू शुभम साठी, पंच टीम मीटिंग अलाउड नाही, पंच जितू सर. ओ यावेळेस शरीरावरती घेऊन चेंडूला दिशा दिली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फिल्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या मध्यंतरी, दोन धावा धावफलकावरती, उर्वरित तीन चेंडू शिल्लक असतील. गुलाब मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो राहुल. भरणेवाडीचा एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, पिंच हिटर. वा यावेळेस राहुल वायस आपला चेंडूला फेकून दिले डीप फाईन सीमारेषेला, आग लावत येईल, शानदार षटकार साधावा. प्रत्येक षटकारासाठी राहुल यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि विकेट किरण दत्त पटेल यांच्याकडून. पुढचा चेंडू गुलाबचा, यावेळेस ब्रँडेड स्ट्रोक सीमारेषेला आग लावत जाईल, शानदार षटकार साधावा. सुनील कोथिरे सर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपले देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्क षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे राहुल यांच्यासाठी, लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. हो यावेळेस मात्र पंच कळवत आहे, डाऊट आहे. एक अवांतर धाव पाहायला मिळते, अवांतर धावेच्या स्वरूपात धाव फलक जाईल सरळ आम्हाला घेऊन. यावेळेस फक्त दिशा दिली आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल डीप फाईन सीमारेषा पार, शानदार चौकार 4 धावा, 19 धावा फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव कळवायचंय, ऋषी. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती ऋषीचा पहिला चेंडू शुभम यांच्यासाठी. ओहो यावेळेस देखील फटका सुरे काय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इन टू द रोप सीमा पार, शानदार चौकार. या चौकारासाठी प्रमोद कोमणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय.
ओहो यावेळेस मात्र शरीरावरती येऊन चेंडू आदळला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि त्यातच एक चोरची धाव पाहायला मिळतीये. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक जाईल पुढे 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती ऋषी, स्ट्राईकला असेल तो राहुल. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? दूरवरून तर प्रयत्न केल्यात पोहोचण्याचा. चेंडू अडवलाय, चेंडू फिल्ड करेपर्यंत 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. या 2 धावीच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरी. एका बाजूला राहुल तर एका बाजूला शुभ. राहुल मात्र पिंच हिटर म्हणून ओळखला जाऊ लागलाय. राहुल हार्ड हिटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळीची गरज आहे पॉवर प्लेच्या षटकात तशी तो खेळी साकारतोय. पुढचा चेंडू ऋषीचा. यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. खूपच शपल झाला होता. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा पूर्णपणे मानस मात्र राहुलचा पाहायला मिळतोय. माधव लांडगे कॉमेंट बॉक्स संपर्क साधा. माधव लांडगे. पुढचा चेंडू ऋषीचा. यावेळेस अकरा टप्प्याचा चेंडू होता पुल करण्याच्या प्रयत्नात, मात्र बॅटची कणा घेऊन चेंडू जाईल सरळ शॉर्ट पाईनच्या हातात. चेंडू फिल्ड करेपर्यंत कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पुढचा चेंडू ऋषीचा राहुल साठी. यावेळेस आणखीन एक राहुल वायसेचा ब्लास्ट मिड विकेटला आग लावत जाईल. शानदार षटकार. 7 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय तो वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय तो गुलाब. आपण पाहतोय खर तर 16 सरासरीनं धावा बनवल्या जाऊ लागल्या त्या मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गुलाबचा पुढचा चेंडू शुभम साठी. यावेळेस देखील फटका खेळ आहे. डीप स्क्वेअरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 33 धावा धावफलकावरती. धावफलकावरती अर्थातच तेरी ना मेरी डबल टिरी. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गुलाबचा पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी. 17 चेंडू 30 धावा जिंकण्यासाठी बरनाट संघाला करायचे आहेत. यावेळेस बॅटची कडा हो फ्लाइंग स्लिप मध्ये टिपलायचेल. मोठा धक्का लागतोय तो भगवानराव भरणे प्रतिष्ठान संघाला राहुल वायसेच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. बस कॅच कुणी पकडलाय? कॅच कुणी पकडला? खर तर एक मोठा धक्का लागलाय तो बर्णेवाडीच्या संघाला राहुलच्या स्वरूपात. इथून डावाचं स्वरूप बदलणार का? डावाची रूपरेषा बदलेल का? 16 चेंडू आणि 30 धावेची गरज. यावेळेस देखील बॅटची कडा पुन्हा एकदा मिळाला. विकेट किपर गुलाबचा सहारा. यावेळेस टिपलाय झेल. आणखी एक धक्का लागतोय तो बर्णेवाडीच्या संघाला. यावेळेस मात्र थोडस चित्र बदलताना दिसतंय. मैदान मात्र सुन्न झाले. प्रेक्षक मात्र सुन्न झालेत. यावेळेस काय होणार? मैदानाच्या आतमध्ये कोणता हिरा येईल का जो आपल्या संघाला चमकवेल असा?
पाहणं गरजेचं आहे. कारण तर अकोल्याच्या संघानं मात्र यावेळेस दोन मोठे झटके दिलेत, दोन मोठे धक्के दिलेत ते भरणेवाडीच्या संघाला. 15 चेंडू 30 धावेची गरज, 15 चेंडू 30 धावा 30 धावा 15 चेंडू. अकरा गेंदे 30 रन. अक्षय की जगह लेने के लिए महेंद्र, क्या करेंगे महेंद्र सिंह धोनी जैसी बल्लेबाजी. महेंद्र धरने, महेंद्र मात्र फलंदाजीसाठी आला गेलाय. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती खुला पुढचा चेंडू. यावेळेस कट केलाय चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या दावेसाठी घट्ट सोडायचं होतं मात्र नकार दिलाय तो शुभम याने. एक सिंगल पाहायला मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 34 धावा धावफलकावरती. खर तर सिंगल डबलची ही मॅच आहे, प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावांची गरज आहे. मात्र मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादात 2 विकेट आपण पाहतो या ठिकाणी गेलेले आहेत. पुढचा चेंडू, ओहो यावेळेस काय सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलंय. निर्धाव चेंडू पंच कळवतायत या ठिकाणी. येणारा एक एक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवणारा असेल तो भरणेवाडी या संघाचा. अगर गेंद डॉट गई तो प्रेशर बढेगा टीम का. एक एक मोठा फटका मात्र निष्ठेचा शॉर्ट सोडणारा असेल गुलाबचा पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी. यावेळेस बॅट चिकडा मिळाला. ओ काय झालंय काय झालंय, क्या छोटा दिल तुटा और पूरे का पूरा दिल टूटा है अकोले की टीम का. जीवन दान मिला शुभम को, खेलना चाहते थे भगवान के ऊपर से, लेकिन लेफ्ट हैंडेड बैट्समैन है, थोड़ा कटर गेंद डालते हैं. निश्चित हुआ जीवन दान मिला है, कितना फायदा उठाएंगे जीवन दान का. लक्ष्य ज्यादा दूर तो नहीं है, ज्यादा बड़ा तो नहीं है, लेकिन समझदारी से खेलना पड़ेगा. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल विजयासाठी. समीकरण बदलले, 12 चेंडू 29 धावा 29 धावा 12 चेंडू. कोण जिंकणार, अकोले का भरणेवाडी, भरणेवाडी का अकोले, यावेळी समीकरण बदललं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आदित्य, यावेळी स्वतःच्या संघासाठी लढावं लागेल, झटावं लागेल, काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावा 29 धावा 12 चेंडू. कोण जिंकणार यावेळेस, मात्र उत्कंठा वाढलीय. व्हाइट चेंडू जितू सर आमच्याकडे कळवत आहेत मिस्टर एक्स्ट्राज. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती धावा आहेत. हो सर, रन सांगा ना, रन सांगा. 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस दिशा दिली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ओ हा ना हा ना, आणि यावेळेस मात्र धावचित होतोय तो महेंद्र. काय या कॉलची, या धावेची आवश्यकता होती का, घरट सोडायची गरज होती का, हा मात्र प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. अतिशय क्रुशियल मुमेंट मॅच मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय. भा चेंडू झाला 28 आहे ना का, 29 आहे, त्यांना विचारा. 10 ला 28 आहे का, 29 आहे, एक वाईट गेला. हा 12 नाही हो, 10 28. हो सर, विचारा वोल्ट रून, विचारा वोल्ट. 11 ला 28 काय आहे अहो, 10 राहिला, 2 बॉल झाला. 11 बॉल आणि 28 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 28 धावेची गरज. 11 चेंडू 28 धावा 28 धावा 11 चेंडू. यावेळेस स्वतःच्या संघासाठी झुंज द्यायची आहे, लढायचंय, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच सामर्थ्य सिद्ध करण्याची हीच तर खरी वेळ आहे. पाहूया आपल्या संघासाठी कोण उभं राहणार, कोण धडपडणार. यावेळेस देखील बॅटची कडा, निर्धाव चेंडू येणारा, एक एक निर्धाव चेंडू दबाव वाढवतोय. अकोले संघाकडून थोडस पारड झुकताना पाहायला मिळतंय, मात्र भरणेवाडी संघाकडून कोण सावरणार डाव. यावेळेस फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. यावेळेस टिपला जेल, आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये.
सामन्याचं स्वरूप पूर्णपणे या षटकात पालटलं गेलंय. मैदान अर्धशून्य होऊन गेलंय कारण महत्वाची विकेट गुलाबच्या षटकात आली ती राहुलची. अक्कर ग्राउंड शून्य झालंय. यावेळेस समीकरण बदललंय. सामना अवघड होत चाललाय. अकोल्याच्या बाजूने झुकत चाललाय. मात्र इथून स्वतःचा डाव सावरण्याची गरज आहे. जब तक राहुल क्रीज पर थे तब तक मैच था. राहुल के जाने के बाद अगर स्कोर इतना बड़ा नहीं था, 17 गेंद पर 30 रन ज्यादा नहीं था, लेकिन सोच बगैर समझदार से खेलना चाहिए था. गलती कर बैठे सभी बल्लेबाज. सर अस काही नाही, क्रिकेट फरमान थोडा जल्दी आ जाइए, थोड़ा जल्दी मारा जाइए. असं काही नाही सर, क्रिकेट हा शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा खेळ आहे. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कोणच सांगू शकत नाही कोण जिंकेल. यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खर तर शुभम अजून देखील नॉन स्ट्राईक ला आहे. शुभम कडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, त्यांना स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे, मात्र तसं घडत नाहीये. शुभमला नॉन स्ट्राईक ला ठेवण्याचं काम सुरू आहे. आणि यावेळेस मात्र बाईच्या स्वरूपात एक सिंगल जितू सर आम्हाला कळवतात. एका सिंगलच्या मध्ये त्याने धावफलक जाईल पुढे. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस समीकरण थोडस अवघड होत गेले. पाहूया इथून पुढे काय होणार, सामना बदलेल का. किती बॉल झाले, किती बॉल यावेळेस फटका सुरे खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल का. सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी गलांडवाडी संघ कर्णधार आणि संपूर्ण संघ कॉमेंट्री बॉक्स जोडायचे. गलांडवाडी संघ 6 चेंडू 26 धावेची गरज. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज विजयासाठी. काही होऊ शकतं. अंथरण्याचं हे मैदान. चार षटकार तो मारना है पड़ेगा भाई, अगर आपको 26 रन करना है. काबिलियत है शिवम में, काबिलियत है, मार भी सकते है शिवम, लेकिन क्रिकेट है. तानी स्ट्राइक फुटकावा लागेल, त्या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये तोच हरलाय जो लढला नाही. तुम्ही खेळेल का, स्वतःच्या मनगटावरती छातीवरती विश्वास ठेवेल का. हो, यावेळेस देखील निर्धाव चेंडू. सामना जड होत चाललाय भरणेवाडी क्रिकेट क्लब साठी. पुढचा चेंडू. चला गलांडवाडी संघ मी आपणास विनंती करतो की आपण संपूर्ण संघ या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. यावेळेस देखील फटका सुरे काय. चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेला आग लावत सीमा पार. शानदार चौकार. काही होऊ शकतं. अंथरण्याचं मैदान आहे. अंथरण्याच्या प्रेक्षकांना विश्वास आहे त्यांच्या खेळाडूवरती. ते अजून देखील म्हणतात काही होऊ शकतं. चार बॉल किती राहिला. 4 चेंडू 22 धावेची गरज. 4 चेंडू 22 धावा. दोन मोठे फटके सामन्याचं रूप बदलवतील. यावेळेस अगदी सरळ फटका खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फिल्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मध्यंतरी शेवटच्या षटकाच्या मध्यंतरी आपण पाहतोय. गलांडवाडी संघ संपूर्ण टीम आपण या ठिकाणी यायचंय. यावेळेस मात्र विजयी होतोय तो अकोलेचा संघ. अभिनंदन
अकोले संघ हार्ड लक टीम भरनेवाड़ी निराश होंगे शुभम, ज्यादा स्ट्राइक नहीं मिली, अगर स्ट्राइक ज्यादा मिलती तो शायद इस मैच का रुख थोड़ा सा अलग होता। अकोले संघनायक, अकोले संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे, अकोले संघाचे संघनायक। आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिमचा सामना या ठिकाणी रंगला जाईल, टीम गलांडवाडी विरुद्ध टीम अकोले। Thank you.